पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी एक पाऊल टाकलेलं आहे। रवी राणांनी त्यांचा एका वर्षाचा पगार शेतकरी कर्जमाफीसाठी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आमदार राणांनी त्यांची भेट घेतली आणि यावेळी रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा सुद्धा उपस्थित होत्या। यावेळी 11 लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला। दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचा महिनाभराचा पगार शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी दिला। आमदार रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी धावून आलेले आहेत। त्यांनी आपला एक महिन्याचा पगार हा शेतकरी कर्जमाफीसाठी निधीसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी हा चेक जो आहे तो सुपूर्द केला आहे। शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी एक पाऊल टाकलेला आहे। रवी राणांनी त्यांचा एक वर्षाचा पगार हा शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आमदार राणांनी त्यांची भेट घेतली आणि यावेळी रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा सुद्धा उपस्थित होत्या आणि यावेळी 11 लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलाय। दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा त्यांचा महिनाभराचा पगार हा शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी दिलेला आहे आणि आमदार रवी राणा यांचं हे एक पाऊल पुढे म्हणता येईल। त्यांनी आपला एका वर्षाचा पगार जो आहे तो शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदार रवी राणा यांनी त्यांची भेट घेतली आणि यावेळी हा 11 लाखांचा चेक जो आहे तो मुख्यमंत्र्यांना त्यांनी सुपूर्द केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी एक पाऊल टाकलेलं आहे। रवी राणांनी त्यांचा एका वर्षाचा पगार हा शेतकरी कर्जमाफीसाठी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी आमदार राणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि यावेळी रवी राणांच्या पत्नी नवनीत कौर राणा या सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या आणि 11 लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला। दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा त्यांचा महिनाभराचा पगार हा शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सर्व स्तरातून मदतीचे हात जे आहेत ते पुढे येऊ लागलेले आहेत। आमदार सुद्धा सढळ हाताने आपला पगार जो आहे तो शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी देताना दिसत आहे। शिवसेनेच्या आमदारांनी पाऊल टाकलेलं होतं आणि आता आमदार रवी राणा यांनी सुद्धा आपला एका वर्षाचा पगार जो आहे तो शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी दिलेला आहे। स्वतः आमदार रवी राणात आपल्यासोबत आहेत। राणाजी, शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहिली आणि कर्जमाफीचा जो निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुमची एक मदत म्हणावी लागेल की तुम्ही वर्षभराचा तुमचा पगाराचा चेक जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एवढा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा कर्जमाफीचा घेतला, भले राज्याची तिजोरीची पर्वा न करता शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला कर्जातून मुक्त केलं पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांची भूमिका होती आणि कुठेतरी त्यांना कुठेतरी मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्र्यांना एक सहकार्य केलं पाहिजे सहकारी आमदार असल्यामुळं आणि कुठेतरी त्या तिजोरीला हातभार लावून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत आहे त्यात आपला सुद्धा सिंहाचा वाटा असला पाहिजे या उद्देशानं 11 महिलांचा पगार हा पूर्ण एक वर्षाचा जो पगार आहे 11 लाख रुपये हा मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे आणि त्यापासून नक्कीच ज्या काही शेतकऱ्यांना माझ्या हिश्श्याचा काही पगार जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जात असेल तर त्यापेक्षा सौभाग्य माझं त्याच्यापेक्षा मोठी गुंत काम नाही आहे, एवढं मोठं सौभाग्य माझं मला लाभेल अशा प्रकारचं एक मुख्यमंत्र्याला सहकार्य करण्यासाठी आणि शेतकऱ्याला मदतीचा हात जो मुख्यमंत्र्यांनी दिला त्यासाठी एक 11 लाख रुपयाची एक मदत म्हणून सहकार्य म्हणून मी मुख्यमंत्र्यांना केलेलं। नक्कीच धन्यवाद रवी राणाजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधण्यासाठी। आमदार रवी राणा आपल्यासोबत होते, त्यांनी आपला 11 महिन्याचा पगाराचा चेक जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी।